गावकऱ्यांनीच लुटला लाखोंचा ट्रक। चालक झोपलेला असताना लुटले लाखोंचे गालिचे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आमखेड फाट्यावर काल रात्री दरम्यान ट्रक चालकाला झोप लागल्यावर त्यातील लाखोंचे गालिचे लुटल्याचा प्रकार समोर आलाय। हा ट्रक वाराणसी येथून मुंबईकडे जात असताना प्रकार घडलाय। पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आमखेड फाट्यावरून जाताना काल रात्रीला एक आयसर ट्रक रस्त्याच्या कडेला घसरला असता ट्रक चालक गाडीच्या केबिन मध्ये झोपला। या ट्रक मध्ये गालिचे भरलेले होते आणि हा ट्रक वाराणसीवरून मुंबईला जात होता। मात्र गालिचांचा माल घेऊन जात असताना हा ट्रक मध्येच आमखेडच्या लोकांकडून लुटण्यात आलाय। ग्रामस्थांनी ट्रक मधील गालिचे रात्रीलाच चोरून नेले। सकाळी चालक उठल्यावर हा प्रकार लक्षात आला। यामध्ये जवळपास 50 लाखांचे गालिचे होते। चालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि पोलिसांनी समय सूचकता दाखवत तात्काळ गावातील लोकांकडून काही माल हस्तगत केला आहे। मात्र अजूनही काही माल हस्तगत झालेला नाही। पोलीस अजूनही हा माल हस्तगत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आयशर गाडीने ते काल नावाशेवा मुंबई येथे जात होते आणि मी करून जेव्हा ते निघाले तर आमखेड फाट्या जेव्हा त्यांची गाडी ही गाडी घसरली होती, रस्त्याच्या बाजूला घसरली होती आणि रात्र दरम्यान ते कॅबिनमध्येच त्यांनी झोप घेतली। परंतु त्या गाडीमधील जो काही माल आहे गालिचे आहेत, जवळपास 1.5 लाखाच्या जवळपासचे गालिचे, त्यामध्ये काही लोकांनी चोरून नेल्याचे सकाळी त्यांना 5-5:30 जवळपास त्यांना माहिती झाली। त्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला तर आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो आणि त्याची आम्ही खात्री आणि शहानिशा करून लक्षात आले की या गाडीमधील जे गालिचे होते ते बिल्डिंगप्रमाणे चोरून कोणतरी व्यक्तींनी नेले आहे। यावरून आम्ही तात्काळ तपास केला असता आमखेड गावातील काही आरोपींनी चोरून नेल्याचे माहिती पडली आणि त्यानंतर आम्ही मग सर्व तपास करून आरोपी पण निष्पन्न केले आणि मुद्देमाल मोठ्या प्रमाणात परिक्रम केलेला आहे। गुन्हा दाखल करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि तपास करीत आहे।